इयत्ता 10वीचा आपल्याला पहिला चॅप्टर म्हणजेच ग्रॅव्हिटेशन आपल्याला पाहायचा आहे. हा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर तुम्हाला भविष्यामध्ये पण पाहायचा आहे, 11वी 12वीच्या संदर्भामध्ये पण आहे. ग्रॅव्हिटेशन म्हणजे नेमकं काय असतं, त्या चॅप्टरमध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे, ग्रॅव्हिटेशन म्हणजे कार्यबळाने गुरुत्वाकर्षण बल काय असतं नेमकं, त्याच्यानंतर ह्या चॅप्टरमध्ये जे आपल्याला टॉपिक शिकायचे बघा, ग्रॅव्हिटेशन काय असतं, केपलरचे नियम पाहिजे, सर्क्युलर मोशन काय असतं, सेंट्रिपिटल फोर्स काय असतं, त्याच्यानंतर न्यूटनचा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे तो आपल्याला पाहायचा आहे, त्याच्यानंतर फ्री फॉल काय असतं, स्केप वेलॉसिटी काय असते, आणखी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये एखादी ऍक्सलरेशन कसा प्रोड्यूस होतो, गती कशी प्रोड्यूस होती, ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. सुरुवात करत असताना ह्या चॅप्टरमध्ये पहिल्यांदा आपल्याला ग्रॅव्हिटेशनचा हा जो बेसिक कन्सेप्ट आहे तो कुठून आला हे आपल्याला पहिला समजून येणे गरजेचं आहे. पहा, ग्रॅव्हिटेशन सर आयझॅक न्यूटन कोणी शोध लावला, सर आयझॅक न्यूटन यांनी ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावला. ठीक आहे, कसा शोध लावला पाहूया आपण. तर काय झालं की ज्या वेळेस आयझॅक न्यूटन ऍपलच्या झाडाखाली बसले होते, मग त्यांच्या डोक्यावर काय पडला, ऍपल पडला. मग ज्या वेळेस ऍपल पडला, ऍपल पडल्यानंतर त्यांना विचार आले की हा जो ऍपल आहे तो व्हर्टिकली डाउनवर्डच पडला का, तो कोणत्याही अँगल किंवा त्याच्यासोबत पडत असताना अँगल का तयार नाही झाला, तो खालच्याच डायरेक्शन मध्ये का झाला, यावर ज्या वेळेस त्यांनी अध्ययन केलं, अध्ययन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की कोणताही ऑब्जेक्ट हा ऍपल आहे समजा, हा कुठेकडे डायरेक्ट होतो बाळांना, इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल, हा कन्सेप्ट त्यांच्या लक्षात आला. समजा आता इथं हा आइन्स्टाईन बसलेले, उदाहरणार्थ समजा आपण इथे आहोत, एखादी वस्तू जरी आपण वरी फेकली तरी ती वस्तू कुणीकडे अट्रॅक्ट होते बाळांना, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे काय झालं, समजा हे तुमची अर्थ आहे, एखादी ऑब्जेक्ट ह्या ठिकाणी काय होऊ लागला, रिव्हॉल्व होऊ लागला, रोटेट होऊ लागला, आणि जर समजा तो ऑब्जेक्ट अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट झाला, अर्थच्या सेंटरकडे किंवा एखाद्या ऑब्जेक्टच्या सेंटरकडे जर अट्रॅक्ट झाला कधी बाळांनो रोटेट होत असताना, तर त्याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. काय म्हणतात रे बेटा, सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतात. आणि जर समजा हाच ऑब्जेक्ट एखाद्या सर्कलच्या एखाद्या सेंटरच्या सभोवताली रोटेट होत असताना जर हा याच्यापासून दूर गेला अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, तर त्याला म्हणतात सेंट्रीफ्युगल फोर्स. कोणता रे बाळांनो, सेंट्रीफ्युगल फोर्स असं म्हणतात. पाहूया आपण पुढे, ह्या ठिकाणी पाहू शकता, ह्या ठिकाणी बसलेला आहे, वरच्या साईडला काय होतं रे बाळांनो, ऍपल खाली पडला, मग त्यांच्या लक्षात आलं की कोणती वस्तू कुणीकडे अट्रॅक्ट होते, तो वॉज द सेंटर ऑफ द अर्थ. ह्या ठिकाणी पाहू शकता मून, हा मून कुणाच्या भोवती रिव्हॉल्व होते रे बाळांनो, लाईक दिस, कुणाच्या, अर्थ, कुणामुळे, ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, त्याच्यामुळे हा काय होऊ लागला, रोटेट होतो, कुणाच्या भोवती रे बाळांनो, अर्थच्या भोवती. याच्यामध्ये काय असतो, एका प्रकारचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, मूनचा स्वतःचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो आणि अर्थचा स्वतःचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, आणि एकमेकाला काय करत असतात, ते अट्रॅक्ट करत असतात. हे पुढच्या सिद्धांतामध्ये पाहूया आपण. अशा पद्धतीने त्यांनी ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावला, आणि ह्या ठिकाणी फक्त त्यांनी ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही तर खूप अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, जसं मॅथमॅटिक्सचे जे ब्रँच आहे कॅल्क्युलस, त्याचा सुद्धा शोध कोणी लावला म्हणलं तर आपल्या न्यूटनने लावला. त्याच्यानंतर पुढे पाहूया आपण की आता ज्या पद्धतीने आपण म्हणलं की बाबा आता मी काय सांगितलं की मून आणि जे अर्थ यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तसं प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये युनिव्हर्समध्ये असतो का रे, हो असतो. का असतो मग सर, असं म्हणायला गेलं तर आपल्या बॉडीमध्ये पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन असायला पाहिजे. उदाहरणामध्ये समजा मी वर्गामध्ये शिकवत असताना विद्यार्थी बसलेले आहेत, सर्व विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असायला पाहिजे. मग याचा अर्थ आला की सर्व एकमेकाला चिटकले पाहिजेत. का चिटकत नाही, त्याच्या मागचा कारण असं आहे, कारण आपला जो मास आहे आणि जो आपला साईज आहे हे खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू द प्लॅनेट, त्यामुळे आपण एकमेकाला चिटकत नाही किंवा आपण एकमेकाकडे जास्ती म्हणजे ज्या पद्धतीने अट्रॅक्शन व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने मून रोटेट होऊ लागला, सनच्या भोवती सर्व प्लॅनेट रोटेट होतात ड्यू टू फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ह्याच्या आपल्यामध्ये होत नाही. का होत नाही, कारण आपला मास आणि आपला जो रेडियस किंवा साईज म्हणून तो कमी आहे, निग्लिजिबल आहे, त्याच्यामुळे हा आपल्याला जाणून येत नाही. मग ह्या ठिकाणी पाहू शकता याच्याबद्दल काही माहिती दिलेली आहे न्यूटन बद्दलची. सर आयझॅक न्यूटनचा जन्म कधी झाला, 1642 आणि मृत्यू कधी झाला, 1727. जन्म कुठे झाला, इंग्लंडमध्ये झाला. ह्यांनी लॉज ऑफ मोशन, न्यूटनचे 3 लॉज आहेत त्याच्याबद्दल दिलं, नंतर इक्वेशन ऑफ मोशन, नंतर थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी. हे थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी कशामध्ये लिहिले बाळांना, त्यांनी बुक प्रिन्सिपिया याच्यामध्ये लिहिले. आणि बिफोर धिस बुक वॉज रिटन, म्हणजे हे पुस्तक लिहिण्याच्या पहिला, केपलर हॅड गिव्हन 3 लॉज डिस्क्राइबिंग प्लॅनेटरी मोशन्स. मग हे लिहिण्याच्या पहिला कोणी रे बाळांना, केपलरने प्लॅनेटरी मोशनचे किती लॉ दिले रे बाळांना, 3 लॉ.
कोणी दिलं? केपलरने. किती लॉ दिलं? 3 लॉज. प्लॅनेटरी मोशन म्हणजे काय? जे काही प्लॅनेट्स असतात सोलार सिस्टीम मध्ये, जे काही रोटेट होत असतात त्यांच्या गतीनुसार जे काही नियम्स आहेत हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. हाउएव्हर द रिझन व्हाय प्लॅनेट्स मूव्ह इन द सेम वे डिस्क्राइब्ड बाय केपलर्स लॉ वॉज नॉट नोन. तरी सुद्धा जे काही त्यांनी माहिती दिली तरी पण जे काही रिझन होते की जे प्लॅनेट जे असतात हे काय होतात, रोटेट होतात, कशामुळे होतात, त्या लॉ मध्ये एक्सप्लेन केलेलं नव्हतं. न्यूटन विथ हिज थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी मॅथमॅटिकली डिराइव्ह केपलर्स लॉज. हे जे काही केपलरची माहिती होती यांना पुढे चालून न्यूटनने काय केलं, डिराइव्ह केलं आणि त्यांचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन त्या ठिकाणी तयार केलं. बघा, पण लॉ तरी माहिती होती पण कसे आले ह्याच्याबद्दल त्यांना माहिती नव्हतं केपलरला. त्यांना डिराइव्ह कोणी केलं, मॅथमॅटिकली प्रूफ कोण करून दाखवलं? आयझॅक न्यूटन यांनी करून दाखवलं. ह्याच्यामध्येच तीन काय काय केलं पहा, अनेक क्षेत्रामध्ये काम केलं, जसं की लाईट क्षेत्रामध्ये हीट असेल, साऊंड असेल, मॅथमॅटिक्स असेल. आणि त्यांनी आताच मी सांगितल्याप्रमाणे एक मॅथमॅटिक्सची नवीन ब्रँचचा शोध लावला, त्यालाच आपण काय म्हणतो बेटा कॅल्क्युलस म्हणतो. आणि ह्याचे जे काही कॅल्क्युलस वगैरे याचे अनेक अप्लिकेशन आहेत, जसे की फिजिक्समध्ये आहेत, मॅथमॅटिक्समध्ये आहेत. आणि हा पहिला शास्त्रज्ञ होता, कोण रे म्हणतो, हा त्यांचे नाव काय, आयझॅक न्यूटन हा पहिला शास्त्रज्ञ होता की ज्याने रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप तयार केली. He was the first scientist who constructed the reflecting telescope. आता या ठिकाणी खाली दिलेलं आहे तुम्हाला सर्क्युलर मोशन काय असतं ते पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स आताच मी तुम्हाला सांगितलं. सर्क्युलर मोशन म्हणजे काय बाळांनो, ह्या ठिकाणी पाहू शकता. ह्या ठिकाणी लेखक आहे, ह्या ठिकाणी जो बॉय आहे किंवा एखादी माणूस आहे, हातामध्ये ज्या काय काही दोरा आहे, थ्रेड आहे, आणि हा दोरा काय करतोय, असा रोटेट करतोय. आणि रोटेट केल्यानंतर काय होतं, सर्क्युलर मोशन मध्ये रोटेट होतोय. कोणत्या मोशन मध्ये बेटा, सर्क्युलर मोशन मध्ये रोटेट होतोय. ठीक आहे, झालं रोटेट. आता पुढे काय होते, ह्या ठिकाणी हा झाला त्याचा सेंटर. ओके, हा झाला त्याचा सेंटर. हे जे मोशन आहे हे कसं आहे बाळा, युनिफॉर्म मोशन आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, दुसरा असतो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सर यांच्यामध्ये फरक काय हो, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मध्ये नेमका फरक काय असतो? सर उदाहरणामध्ये समजा एखादी ऑब्जेक्ट इथून रोटेट होऊन परत तिथे यायला जर समजा त्याला 10 सेकंद कालावधी लागत असेल आणि हा 10 सेकंदामध्ये तो जर 100 मीटर जर अंतर कापत असेल समजा, तर परत तो काय करतो, 100 मीटर कालावधी परत 10 सेकंदामध्ये काय कव्हर करतो. बार 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 तेवढ्याच रिपीट काय करत असतो, कव्हर करत असतो, त्याला म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि नॉन युनिफॉर्म काय असतं सर, तर पहा समजा 10 सेकंदच कालावधी आहे, कधी कधी काय करतो, 120 मीटर कव्हर करतो, कधी 80 करतो, कधी 90 करतो. प्रत्येक वेळेस जो काही डिस्टन्स कव्हर करायचा जो कालावधी आहे तो काय होऊ लागला, तो डिस्टन्स आहे तो चेंज होऊ लागला. म्हणजे काय झालं, हे आहे नॉन युनिफॉर्म मोशन. ओके ठीक आहे, चला पुढे पाहूया. ह्या ठिकाणी मुलगी काय करत आहे, हातामध्ये तिच्या अशा पद्धतीने रोटेट केल्यानंतर हा जर दोरा तुटला तर काय होतं बेटा, अशा स्ट्रेट लाईन मध्ये काय होतं, हा दोरा निघून जातो किंवा पहिला स्पर्श अशा पद्धतीने दोरा हातातून निघतो आणि दगड जो आहे तो अशा एका स्ट्रेट डायरेक्शन मध्ये जातो. इकडे असेल किंवा इकडे तुटला समजा तर असं स्ट्रेट पुढे निघून जातो. हे कशामुळे होतं बाळा, टँजेन्शियल वेलोसिटी. कशामुळे होते, टँजेन्शियल वेलोसिटी मध्ये होतं. त्याच्यावर काय होतं, टँजेन्शियल म्हणजे हा कुठे आहे, हा ठिकाणी म्हणजे एखाद्या सर्कलला जर एखादी लाईन जर टच करून जात असेल तर त्याला काय म्हणतात, टँजेन्शियल म्हणतात, टँजेंट म्हणतात. आणि त्याच्यावर कोणती वेलॉसिटी आपल्या होते, टँजेन्शियल वेलॉसिटी, त्या ठिकाणी आपल्या हातात असते. हा झाला सर्क्युलर मोशन. दुसरा आहे सेंट्रिपिटल फोर्स बेटा. समजा हा मुलगा फिरवत असताना जर समजा हा फोर्स जो आहे हा जर फोर्स जर सेंटरकडे असेल, तो ऑब्जेक्ट जर सेंटरकडे अट्रॅक्ट होत असेल तो सेंट्रिपिटल फोर्स आहे. जर किंवा तो सेंटर पासून जर अवे जात आहे तर तो कोणता आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. सेंटरकडे आला तर कोणता आहे, सेंट्रिपिटल. आणि सेंटर पासून जर दूर जात असेल तर तो कोणता असतो बेटा, सेंट्रीफ्युगल फोर्स. त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येत असतो, ह्या ठिकाणी दिलेला आहे. A force acts on any object moving along a circle. A force acts on any object. समजा एका कोणत्याही वस्तूवर जर फोर्स ऍक्ट होत असेल कसं रे, अलॉंग अ सर्कल मध्ये. आणि जर समजा हा जो फोर्स आहे इट इज डायरेक्टेड टुवर्ड सेंटर ऑफ द सर्कल, हा जर फोर्स सेंटरकडे जर डायरेक्ट केलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. सेंटर सिकिंग म्हणजे कुणीकडे, सेंटरकडे अट्रॅक्ट होणार आहे. द ऑब्जेक्ट ट्राईज टू गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ द फोर्स. आणि त्या फोर्समुळे तो ऑब्जेक्ट कुणीकडे जाण्याचा प्रयत्न करतो, सेंटरकडे. एक्झाम्पल सांगा रे बेटा, जे काही आपण सॅटेलाइट वगैरे लॉन्च करतो आपल्या अर्थच्या बाहेर म्हणजे आपल्या वरच्या साईडला, तर त्यावेळेस काय होतात बेटा, ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ते ऑब्जेक्ट आपल्या बाजूला रोटेट होतात. हा काय झाला, फोर्स ऑफ अट्रॅक्शन झाला. कुणीकडे येण्याचा प्रयत्न करत आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. कोणता फोर्स झाला, सेंट्रिपिटल फोर्स. मग मून आपल्या बाजूला रोटेट होतो अर्थच्या, मून रिव्हॉल्व्ह अराउंड द अर्थ. हा कोणता आहे बाळांनो, दॅट इज ऑल्सो सेंट्रिपिटल फोर्स. आपण कुणाच्या भोवती रोटेट होतो, वी रोटेट अराउंड द सन. हा सुद्धा कोणता फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स. बिकॉज
काय होतं फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे आपला जो काही मास आहे किंवा आपला जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर जो काही फोर्स अप्लाय होतो त्यामुळे तो ऑब्जेक्ट कुणीकडे अट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करतो तर तो जो आहे त्या सेंटरकडे त्या ठिकाणी अप्लाय होण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा फोर्सला सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतात. आणि सेंट्रिफ्युगल म्हणजे काय करतो सेंटर पासून जर दूर जात असेल तर तो तुमचा काय असतो बेटा सेंट्रिफ्युगल फोर्स असतो. कोणता फोर्स असतो बेटा सेंट्रिफ्युगल फोर्स तो असतो. आणि याच्यानंतर आपल्याला पाहिजे आहे केपलरचे वेगवेगळ्या प्रकारचे तीन नियम आपल्याला पाहिजे आणि आपल्याला कोणत्या पद्धतीने हे नियम फॉलो करतात आणि त्यामध्ये काय आहे ते आपल्याला सर्व पाहिजे आहे.